नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो, आलू इकडं रानात बघा, इथं भेंडी लावली आहे. इथं कोबी लावायचा होता पण नाही लावला, इथं भेंडी लावली आहे. इकडं मिरची लावली, रोपं मिळली नाही तर कोबीची, त्याच्यामुळं लावली नाही. मग भेंडी लावली बघा, इकडं मिरची आणि तिकडं वांग, एकदम भारी आलं आहे. लय बारीक बारीक दिसतंय. आता इथं पाणी सोडलंय, मोटर चालू केली पण अजून काही पाणी आलं नाही. ते बसलेत इथं बघत पाणी कधी येत. मोटर चालू केली का नाही? ट्रॅक्टर चालू करू. मोटर चालू केली की पाणी धरलं होतं का मोटर? मग काय आवाज येत होता की भूंग? रिक्ता वेळ लागतोय, पाणीच येई नाही अजून सब लाईनला. लय वेळ झालं बघतोय आम्ही, 20 मिनिट झाले आम्ही. म्हणजे मी इथंच बसलो, तिला म्हणलं जा मोटर चालू करून येईन. तो हरणाची राहतात बघ, त्यांच्या पायाच वन दिसत सगळं. म्हणजे तुला काय वेगळंच काहीतरी चालू करते, लय वैताग देते. लय नुकसान केलंय आरमाने, काय रोप खाते माळ आहे इथं कडणी सार निसत कुसळ येते तिकडं बघा. तिकडं खडी क्रेचर आहे की इकडं पीक नाही पण त्याच्या आवाजाने व्हायच जिथं नको तिथं रोज पुरतोय, जिथं पाहिजे तिथं पाऊस नाही. आम्हाला पाऊस कसलाच नाही बरं का मित्र. काल तर एवढं आबाळ गरजत होत पण काय पाऊस नाही पडला. अरे मला बोलू दिला का? तू मध्येच बोलते, माझी लिंक तुडते सारी बोलायची. मी काय बोलते आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच असं ही पाऊस आहे. काय म्हणतात त्याला रिमझिम रिमझिम रिमझिम, असा ज्वाराचा पाऊस नाही की पाणी पाणी सगळ्यात तालीम झालंय. नाल्यात वड्यात समजा पाणी पाणी, असलं पाणीच नाही आम्हाला. नुसतं पडतंय मुरतंय पडतंय मुरतंय, असला पाऊस आहे. पावसाची गरज लय गरज आहे आम्हाला. पण काय ते पावसाचं कारण आहे. आता उघडलं म्हणलं जावं रानात, हे माळव्याचं बघावं काय झालंय. गाडी येत नाही इकडे एक तर, त्याच्यामुळे लय इकडं दाट येता येत नाही. आज आली गाडी बघा जरा चुकलं काळ्या पाण्याची गरज आहे. म्हणजे पावसाचं पाणी आटलं तर येईल तर काळं पाणी द्यायला लागतं पिकांना. म्हणलं याला पाण्याची गरज आहे. हिला मोटर चालू करायला लावली, चालू करून येऊन माझ्यापाशी 15 मिनिट बसते. यायला 15 मिनिट लागते, 30 मिनिट झालं पाणी येत येईल पण पाणीच येई नाही. अर्धी बंद पडली मोटर 100%. त्याला पाणी धरलं नाही तर कशी चालू केली? नाही चालू केली होती, लाईट गेली असं. चालत जाय लागत इथन तिकडं 10-15 मिनिट लागते तिकडं जायला. म्हणजे असं असतं शेतकऱ्याचं, इर एकीकडं आणि मोटर एकीकडं. एकीकडं म्हणजे इरीतच मोटर, रान एकीकडं, पायप इकडं न्यान तिकडं न्यान. त्याची माहीत रन 5-5 मिनिटाला लाईटी घालावते गेली की परत तेवढंच लांबचा. आता मस काय मित्र म्हणते की ऑटो टाक, ऑटो बी टाकता येतो समजा होतं. पण कसं असतं शेतकऱ्याचं म्हणजे पाळीचं पाणी कुठं कशाचं पाणी त्याच्यात 7 जण पाटणार, ते 8 जण टिकणं काम असा विषय असतो. तर त्याच्यामुळे मग मोटर चालू केली हो का? इकडं काय झालंय उघडच होता थोडासा, तिथनं सगळं पाणी इकडंच दिसाटतंय, त्याच्यामुळे तिकडं पाणीच येत नव्हतं. आम्ही बसली वाट बघत, तुझं डोकं मी इकडं उपाय इकडं कशाला बघाय आली आहे. मोटर चालू केली गेली पटापटा, सगळं पाणी होगा इकडून इकडे गेलं फार. सगळं सगळं तिकडं सारा गेला, तिकडं पाणी पेशी चाललंय आधी. मग उकळा दाबाय, त्याला दाबा आधी, पाणी लय वाया गेलंय आधी. आम्ही बसली वाट बघत तिकडं, आता पाणी येईल मग पाणी येईल. मला यायचं ते यायलाच लागलं बघा.